जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी टेक मराठीचे एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला जर मित्रांनो माहिती नसेल तर तुम्हाला सांगतो आपल्या एस पी टेक मराठी यूट्यूब चॅनलच्या कम्युनिटीमध्ये मी एक पोस्ट टाकली होती ज्यामध्ये मी सांगितलं होतं की ज्यांना सिरियसली यूट्यूब चॅनल काढून ग्रो करायचं असेल त्यांनी आपला टेलिग्रामचा एक ग्रुप आहे तो जॉईन करा तर जवळपास दोनशेच्या आसपास त्या ग्रुपमध्ये जे आहे ते मेंबर्स जॉईन झालेले आहेत आणि मित्रांनो तुम्हाला अजूनही जॉईन व्हायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल तुम्हाला त्या टेलिग्राम ग्रुपची तिथून तुम्ही तो टेलिग्राम ग्रुप जॉईन करा तिथे आपण कधी ना कधी जेव्हा मला टाइम असतो हो, त्यावेळी एकमेकांशी चॅटिंग करून तुमचे प्रश्न जे काय असतील ते आपण घेऊन त्यावरती व्हिडिओच्या मार्फत किंवा तुम्हाला डायरेक्टली मेसेजच्या मार्फत तिथं आपण गायड गायडन्स जो आहे तो अगदी फ्रीमध्ये करत असतो कुठल्याही प्रकारचे पैसे पेड न घेता ठीक आहे तर मित्रांनो त्या ग्रुपमध्ये मला एक मोस्ट विचारली जाणारी कॉमेंट्स आली होती अशी की आम्ही रेग्युलर व्हिडिओज अपलोड करतोय रेग्युलर व्हिडिओ अपलोड करतोय सोबतच आम्ही आतापर्यंत शंभर दोनशे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि मला ते वाटलं की बाबा म्हणजे असं शंभर दोनशे व्हिडिओज अपलोड करून पण त्यांना व्ह्यूज कसे येत नसतील जेव्हा मी त्यांचे चॅनल चेक केले तर मला काही ज्या त्यांच्या चॅनलमध्ये प्रॉब्लेम्स आढळले ते सर्व तुम्हाला मी आजच्यामध्ये सांगणार आहे तुम्ही कशाप्रकारे फक्त व्हिडिओज अपलोड केले म्हणजे तुम्हाला व्ह्यूज येतील किंवा सबस्क्रायबर्स भेटतील असं नाही मी वेळी तुम्हाला सांगत असतो की रेग्युलर व्हिडिओ टाकत चला आणि चांगले व्हिडिओज टाकत चला प्रत्येकजण रेग्युलर व्हिडिओ टाकतो काही युट्युबर्स तर असे आहेत त्या ग्रुपमध्ये की डेली एक व्हिडिओज टाकतायत आणि फिक्स टाईमला टाकतायत तरी देखील त्यांना व्ह्यूज येत नाहीत सबस्क्रायबर वाढत नाहीत आणि सोबतच मित्रांनो त्यांचं जे चॅनल जे आहे ते मी चेक केल्यानंतर काही काय प्रॉब्लेम्स आले ते प्रॉब्लेम्स तुम्ही पण म्हणजे तसे जर काम करत असाल तर तुम्हाला देखील चांगले व्हिडिओज टाकून जास्तीत जास्त व्हिडिओज टाकून पण व्ह्यूज येणार नाहीत सो तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो कम्प्लीट बघा तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून नक्की समजेल की तुम्ही नुसतेच व्हिडिओ टाकण्यापेक्षा चांगल्या प्रकारचे कसे व्हिडिओज टाकले पाहिजेत कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओज टाकले पाहिजे जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे व्ह्यूज आणि सबस्क्राईबर भेटतील तर मित्रांनो व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला व्हिडिओ तुम्ही प्रत्येकाने लाईक नक्की करा या चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे युट्यूबच्या टिप्स मराठीमधून देत असतो तर चला मित्रांनो जराही नवे घालवता आपण आपल्या या डोला सुरुवात करूया ओके तर मित्रांनो बरेच युट्युबर्स जे आहेत त्या ग्रुपमधले ते रेग्युलर व्हिडिओज टाकत आहेत बट मित्रांनो काही युट्युबर्स असे देखील आहेत ज्यांच्या व्हिडिओमध्ये कॉन्टेंट तर आहे म्हणजे चांगल्या प्रकारचे म्हणजे समजा व्लॉगिंग करत असतील तर त्यांच्याकडे बोलण्याचं स्किल वगैरे एकदम चांगल्या प्रकारचं आहे बट मित्रांनो म्हणजे त्यांचा व्हिडिओ बघताना सस्पेन्स टाईप व्हिडिओज आहे सर्व काही ठीक आहे बट मित्रांनो व्हिडिओ जो शूट करतात ते ते व्हिडिओ शूट करताना कसाही करतात म्हणजे ठीक आहे व्लॉगिंग करताना तुम्ही समोर मोबाईल धरून ब्लॉग जो आहे तो शूट करायचा असतो बट तुम्ही असे बसलेला आहात इथून कॅम खाल खालून असा कॅमेरा धरलेला आहे आणि असं वाईड अँगलनं शूट घेतलेलं दिसत आहे कॅमेरा इकडं आहे तुम्ही इकडं बघून बोलताय सो असं जर मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओज बनवत असला तर ते कुठं तर तुमच्या म्हणजे कॉन्टेंटवरती परिणाम करतं कारण तुम्ही चांगला कॉन्टेंट जरी देत असला तरी तुमच्या व्हिडिओची क्वालिटी तितकी चांगली नाही तितकं तुमचं कॅमेरा अँगल्स वगैरे चांगले नाही तुम्ही तुमचा आय कॉन्टॅक्ट जो आहे तो कॅमेरासोबत व्यवस्थित होत नाही सो त्यामुळे मित्रांनो तुमच्या व्हिडिओजला जे आहे ते ऑडियन्स रिटेन्शन कमी भेटतं म्हणजे ऑडियन्स जे आहे ते व्हिडिओजवरती येतात आल्यानंतर लगेच व्हिडिओ सोडून जातात त्यामुळे तुम्ही तुमच्या व्हिडिओचे इम्प्रेशनच यूट्यूब जास्त समोर पाठवत नाही जास्त लोकांसमोर पाठवत नाही त्यामुळे तुम्हाला व्ह्यूज येत नाहीत ही मित्रांनो पहिली चूक जी आहे ती तुम्ही करायचं नाही कधीही ब्लॉग करताना नेहमी कॅमेरा समोर चला तुमच्या फेसच्या समोर धरत चला कुठलाही मी व्लॉगिंग कॅटेगरीज नाही सांगत कुठल्याही कॅटेगरीमध्ये असून दे नेहमी आता मी जरी हा व्हिडिओ शूट करतोय मी इकडे बघून जर बोलायला लागलो तुमच्याशी तर ते कुठं तर आय कॉन्टॅक्ट होत नाही आपल्या एकमेकांशी आणि हे आत्ता जे मी बोलतो आहे आय कॉन्टॅक्ट होतं एकमेकांशी आपल्या सो त्यामुळे मित्रांनो ऑडियन्स जे आहेत ते एंगेज राहते व्हिडिओवरती असं जर मी साईडला कुठं जर बघून बोलत असलो तर ते ऑडियन्सला बोरिंग वाटतं त्यामुळे ऑडियन्स व्हिडिओ कंप्लीट बघत नाही सो व्हिडिओमध्ये तुम्ही कॅमेरा अँगल्स सोबतच तुमच्या लाईट सेटअप आता या व्हिडिओमध्ये जर प्रॉपर माझ्याचे चेहऱ्यावरती लाईट्स जे येते इथं पुढं मी एक दोन लाईट लावलेल्या आहेत सोबतच नॅचरल लाईट पण येते तर हे जे लाईट जे आहे ते एकदम एका साईडला उजेडच दिसतोय एका साईडला इथून खाली तिरका उजेड दिसतोय असं जर कसं तर विचित्र प्रकारचा व्हिडिओ जर मी शूट केला तर त्यावरती ऑडियन्स रिटेन्शन जे आहे ते कमी भेटतं आणि व्हिडिओ कंप्लीट कोणी बघत नाही सो त्यामुळे मित्रांनो व्हिडिओचे इम्प्रेशन जात नाही तर इम्प्रेशन जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी ऑडिओ क्वालिटी पण तितकीच महत्त्वाची आहे बरेच लोक व्हिडिओ क्वालिटी करतात बट त्यामध्ये सगळ्या बॅकग्राऊंडचा नॉईस वगैरे येत असतो खरखर येत असते वारा सुटलेला आवाज असतो तर त्यामुळे पण मित्रांनो ऑडियन्स टेन्शन जास्त भेटत नाही सो व्हिडिओ आणि ऑडिओ क्वालिटी चांगली ठेवा जरी रेग्युलर व्हिडिओ तुम्ही टाकत असला तरी व्हिडिओ आणि ऑडिओ क्वालिटीवरती जास्त लक्ष द्यायला पाहिजे तुम्ही त्यानंतर मित्रांनो बरेचसेच असे युट्युबर्स आहेत ज्यांना सर्व काही डिटेल्समध्ये माहिती आहे पण त्यांना टायटल डिस्क्रिप्शन टॅग हा प्रकार असतो हे त्यांना कदाचित माहिती नसेल कारण मी एक यूट्यूब चॅनल जो आहे त्या ग्रुपमधील बघितला होता ज्याने बरेचसे म्हणजे दोनशे प्लस काहीतरी व्हिडिओज टाकलेले आहेत आणि त्यांचे एकशे चौतीसच फक्त सबस्क्रायबर आहेत म्हणजे सबस्क्रायबरच्यापेक्षा व्हिडिओची क्वांटिटी जास्त झालेली आहे पण तितके सबस्क्रायबर झालेले नाही तर त्याचं कारण काय होतं तर त्यांनी व्हिडिओ जे अपलोड केलेले त्या व्हिडिओला कुठल्याही प्रकारचे टायटल टॅग डिस्क्रिप्शन काहीसुद्धा दिलेलं नाही तुम्हाला माहिती आहे यूट्यूबवरती व्हिडिओज अपलोड केल्यानंतर बाय डिफॉल्ट टायटल जे असतं ते त्या दिवशी आपण ज्या दिवशी अपलोड करतो त्या दिवशी तारीख असते आणि त्यांच्या प्रत्येक व्हिडिओजला फक्त टायटलमध्ये तारीखच दिसते सो मित्रांनो या चुका तुम्ही करायना तुम्ही कुठल्याही प्रकारचे व्हिडिओज बनवत असला तर त्याला एक चांगलं टायटल देणं खूप महत्त्वाचं असते आता प्रॉपर पद्धतीने कशाप्रकारे टायटल टॅग डिस्क्रिप्शन व्हिडिओजला दिले जाते सर्व टॉपिकवरती तुम्हाला या व्हिडिओ हवा असेल एकाच व्हिडिओमध्ये डिटेल्स माहिती हवी असेल या व्हिडिओला जास्तीत जास्त त्या टॉपिकच्या कमेंट्स नक्की करा म्हणजे त्यावरती आपण व्हिडिओ बनवूया सोबतच मित्रांनो तुमच्या व्हिडिओला सर्व काही ठीक असेल तर थमनेल असणं महत्त्वाचं आहे बरेच लोकांना थमनेल्स म्हणजे माहिती नसतं तर मित्रांनो थमनेल्स म्हणजे आता या व्हिडिओवरती येण्यापूर्वी तुम्हाला जे सुरुवातीला दिसलं असेल काहीतर म्हणजे माझा एक फोटो असेल साईडला मी लिहिलं असेल की तुम्हाला तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकून पण व्ह्यूज येत नसतील तर असं काही जे लिहिलेलं असतं ते मी बाय डिफॉल्ट लिहिलेलं म्हणजे व्हिडिओमधला कुठला पार्ट असतो तर ते मी स्वतः मॅन्युअली क्रिएट केलेला एक थमनेल आहे आणि त्या थमनेलवरती तुम्ही क्लिक केलेलं आहे कारण जितकं तुम्ही अट्रॅक्टिव्ह थमनेल बनवाल तितकंच मित्रांनो त्यावरती लोकं क्लिक करत असतात त्यामुळे जितके जास्त क्लिक्स येतील तितके तुम्हाला व्ह्यूज जास्त भेटतात आणि तितके इम्प्रेशन पण पुढे जात असतात सो त्यामुळे थमनेल एक चांगला असणं आवश्यक आहे थमनेल कसा बनवायचा कसा ॲड करायचं आहे ते बऱ्याच लोकांना माहिती नाही तर त्यावरती आपले नेक्स्ट व्हिडिओ येणारच आहेत सोबतच मित्रांनो थमनेल ॲड करण्यासाठी तुम्हाला चॅनल व्हेरीफाय करावं लागतं आता व्हेरीफाय म्हणजे काय तुमचा मोबाईल नंबर वगैरे टाकून व्हेरीफाय करावा लागतो तर त्यावरती आपण यूट्यूब चॅनल कसा बनवायचा हा एक व्हिडिओ बनवलेला आहे तर त्यामध्ये मी पूर्ण डिटेल्समध्ये चॅनल व्हेरीफायसहित सर्व सांगितलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हे जे झाले हे बेसिक पार्ट झाले आता मित्रांनो हे सर्व गोष्टी ज्या आहेत ते बरेच युट्यूबवर फॉलो करत आहेत तरी देखील त्यांना व्ह्यूज काय येत नाही त्याचं कारण मित्रांनो एकच आहे तुम्ही ओल्ड व्हिडिओज जे आहेत म्हणजे ओल्ड कॅटेगरीचे व्हिडिओ बन म्हणजे ओल्ड कॅटेगरी म्हणण्यापेक्षा ट्रेंडिंग टॉपिक जे असतात त्यावरतीच व्हिडिओ हो आहे तुम्ही बट तो ट्रेंड निघून गेल्यानंतर व्हिडिओ हो आहे आता तुम्हाला माहिती आहे आता गणेश चतुर्थी नुसतीच संपूर्ण झालेलं म्हणजे अनंत चतुर्थी देखील होऊन गेलेले आहे आणि आत्ता जर तुम्ही गणेश चतुर्थीचे अनंत चतुर्थीचे जर व्हिडिओज बनवत हो गेला टाकत गेला तर त्याला व्ह्यूज कसल्याही प्रकारची येणार नाहीत सो मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे व्हिडिओज नेहमी अपलोड करताना असे व्हिडिओज अपलोड करा तुम्ही एक रेशो फिक्स ठेवा की म्हणजे तुम्ही फक्त ट्रेंडिंग टॉपिकवरती जर व्हिडिओ बनवत गेला तरी तरी देखील तुमच्या चॅनलला भविष्यात खातरा होऊ शकतो कारण ट्रेंड हा ठराविक कालावधीसाठी असतो ठीक आहे तर तुम्ही ट्रेंडिंग टॉपिकवरती पण व्हिडिओ बनवायचे जास्तीत जास्त ट्रेंडिंग टॉपिकवरतीच व्हिडिओ बनवायचे आहेत बट त्याचा एक रेशो फिक्स ठेवा टू इन टू वन असा एक रेशो ठेवा म्हणजे दोन व्हिडिओ जर तुम्ही ट्रेंडिंग टॉपिकचे बनवत असाल तर तिसरा व्हिडिओ जो टाकणार आहात तो एवरग्रीन कॉन्टेंट बनवायचा आहे आता एवरग्रीन कॉन्टेंट म्हणजे काय असा कॉन्टेंट जो नेहमी सर्चला येत असेल ठीक आहे सर्चला येत असेल सोबत जरी सर्चला नाही आला तरी तो लॉग टाईममध्ये चालू शकतो असा कॉन्टेंट बनवायचा जसं या चॅनलवरती देखील तुम्ही बघितलं तर व्ह्यूज कसे वाढवावे सर्व जे व्हिडिओज आहेत यांना जास्त कालावधीसाठी व्ह्यूज नाही देत यूट्यूबचा अपडेट असो बट काही व्हिडिओज असे पण मी अपलोड करतो लाईक यूट्यूब चॅनल कसा बनवायचा युट्यूबवरती व्हिडिओज आता हे जे मी या चॅनलवरती व्हिडिओज टाकतोय यातील नव्वद टक्के व्हिडिओ जे आहेत ते लाँग टाईम कॉन कॉन्टेंट कौन, आहे म्हणजे लाँग टाईम म्हणजे जास्त कालावधीनंतर चालणारा कॉन्टेंट आहे म्हणजे याला आत्ता एक हजार व्ह्यूज आले तर हा एक हजार व्ह्यूजवरतीच थांबणारा व्हिडिओ नाही तर याला भविष्यात चार हजार पाच हजार दहा हजार पन्नास हजार एक लाख असे व्ह्यूज येत राहणार आहेत कारण यूट्यूब चॅनल कसा बनवावा हा व्हिडिओ भले एक महिन्यासाठी चालला नसेल तर तिथून पुढं चालत गेला तर तो लॉंग टाईमसाठी चालणारा व्हिडिओ आहे कारण जसं जसं यूट्यूबवरती लोक नवीन येत राहतील तसं तसं त्यांच्यासमोर तो व्हिडिओ जात राहील कारण तो सर्चेबल कॉन्टेंट आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे कॉन्टेंट जर तुम्ही बनवत राहिला तर नक्कीच तुमचे जे रेग्युलर तुम्ही व्हिडिओज टाकताय त्याचे नक्कीच तुम्हाला व्ह्यूज पण चांगल्या प्रकारे भेटतील सो व्हिडिओज बनवताना असे बनवा की ट्रेंडिंग टॉपिकचे पण व्हिडिओ बनवा जेणेकरून मंथली तुम्हाला व्ह्यूज आले पाहिजेत आणि लॉंग टाईमसाठी कॉन्टेंट पण बनवा जेणेकरून तुमच्या कॉन्टेंटमध्ये गॅप झाला दोन तीन दिवस तरी त्या एव्हरग्रीन कॉन्टेंटने तो गॅप भरून निघ काढता आला पाहिजे सो असे व्हिडिओज तुम्ही नेहमी बनवत चला आय होप मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलं असेल की रेग्युलर व्हिडिओ नुसतं टाकणं गरजेचं नाही तर त्यासाठी कशा प्रकारचे व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे सो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा चॅनलवरचं तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेटा पुढच्या एका नवीन आणि ने इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि प्रो युट्यूबर बना जय हिंद जय महाराष्ट्र